रायगड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. यावर उपाय म्हणून अनेक तालुक्यात आरोग्य यंत्रणेद्वारे नागरिकांची अँटीजेन तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातर्फे स्थानिक नागरिकांच्या अँटीजेनच्या तपासण्या करत कोरोना रोग संक्रमित नागरिकांची शोध मोहीम सुरू केली आहे. कर्जत तालुक्यातील वाढती संख्या रोखण्याच्या दृष्टीनं अँटीजेन चाचण्या सुरू केल्या आहेत असं कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मनोज बनसोडे यांनी सांगितलं. त्यामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालय आणि फीवर क्लिनिकच्या माध्यमातून कर्जतच्या नागरिकांना आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन नागरिकांना अँटीजेन चाचणी करून घेण्याचं आवाहन करत आहेत. तसंच सर्दी, पडसं, खोकला, ताप यासारखी कोणतीही लक्षणं दिसत असल्यास किंवा इतर कोणताही आजार असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील करत आहेत.